बरं लक्ष द्या, आज आपल्याला एक नवीन फॉर्म्युला तयार करायचा आहे, एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग, याचं एक्सपान्शन। एक्सपान्शन म्हणजे विस्तार। आता वर्ग म्हणजे काय असतं रे? त्या कंसाचा किती वेळा गुणाकार? दोन वेळा, बरोबर आहे। मग आता दोन कंसांचा गुणाकार करताना अगोदर ए घेऊया, नंतर दुसरा पूर्ण कंस घ्यायचा, ए प्लस बी प्लस सी, त्यानंतर पहिल्या कंसातील दुसरं पद प्लस बी, पुन्हा हा कंस डबल, ए प्लस बी प्लस सी, त्यानंतर पहिल्या कंसातील तिसरं पद अधिक सी, आणि हा कंस तिसऱ्यांदा घ्यायचा। असंच ना दोन कंसांचा गुणाकार करतात। आता ए न ए ला गुणूया, ए गुणिले ए वर्ग, पुन्हा ए न बी ला गुणूया, ए बी, त्यानंतर ए न सी ला गुणूया, ए सी, त्यानंतर बी न ए ला गुणूया, बी ए म्हणजेच ए बी, त्यानंतर बी न बी ला गुणूया, बी वर्ग, त्यानंतर बी न सी ला गुणल्यानंतर बी सी, त्यानंतर सी न ए ला गुणल्यानंतर सी ए किंवा ए सी, सी न बी ला गुणल्यानंतर सी बी म्हणजेच बी सी, आणि सी न सी ला गुणल्यानंतर सी वर्ग। बरोबर ना? मग आता ह्याच्यातला अगोदर ए वर्ग घेतो, त्यानंतर दोन नंबरला बी वर्ग हे पद घेतो, तीन नंबरला सी वर्ग। आता इथं ए बी अधिक ए बी, किती ए बी येणार रे? दोन ए बी, त्यानंतर बी सी अधिक बी सी, टू टाइम्स बी सी, आणि ए सी अधिक ए सी, टू टाइम्स ए सी। बघा, ए अधिक बी कंसाचा वर्गाचा विस्तार काय झाला? ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी। समजलं का सर्वांना सूत्र कसं तयार केलं? अरे माझा आवाज येतोय का तुम्हाला? रिप्लाय रिप्लाय द्या। हा, आता हे सूत्र मी पुन्हा एकदा लिहितो। बघा, तीन पदाच्या बेरजेचा वर्ग हे सूत्र आपण तयार केलं। कोण सांगतय? अगोदर पहिल्या पदाचा वर्ग केला म्हणजे ए चा वर्ग आहे की नाही, प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे बी चा वर्ग, त्यानंतर तिसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे सी चा वर्ग, आणि त्याच्या पुढे काय केलं सांगा बघू। आता या दोघाचा गुणाकार त्याची दुप्पट म्हणजे दोन ए बी, पुन्हा या दोघाचा गुणाकार त्याची दुप्पट म्हणजे दोन बी सी, आणि पहिल्या तिसऱ्याचा गुणाकार त्याची दुप्पट म्हणजे दोन ए सी। आलं का सूत्र लक्षात तुमचे? हे ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी। समजलं? अरे समजलं का? हा ओके। आज आपण प्रॅक्टिस सेट 5.4 पाहतोय पा, त्यातील पहिला क्वेश्चन एक्सपांड, त्यातला पहिला सब क्वेश्चन घेऊया। 2p प्लस क्यू प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर। आता मी खाली सूत्र लिहितो, ए अधिक बी अधिक सी ब्रॅकेट स्क्वेअर, काय फॉर्म्युला सांगितला मगाशी, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac। या सूत्राचा उपयोग करून वरचा आपल्याला विस्तार करायचा आहे। हा, पहिल्यांदा काय केलंय सांगा, ए चा वर्ग, ए म्हणजे पहिलं पद, 2p चा काय येणार वर्ग।
अधिक बी चा वर्ग म्हणजे दुसरा पदाचा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग, क्यू वर्ग चा. वर्ग त्यानंतर सी वर्ग म्हणजे तिसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग, पाचचा. अधिक दोन गुणिले ए म्हणजे पहिलं पद 2p, गुणिले बी म्हणजे दुसरं पद क्यू, अधिक दोन गुणिले आता बी म्हणजे दुसरं पद क्यू आणि सी म्हणजे तिसरं पद काय आहे, पाच. अधिक दोन ए सी, त्यातलं दोन घेतलं ए म्हणजे पहिलं पद 2p आणि सी म्हणजे तिसरं पद पाच. हा आता हे सोडवायचं आहे, बाकी मग काय नाही. आता याचा वर्ग सांगा किती येणार, 2 चा वर्ग 4, पी चा वर्ग पी वर्ग प्लस हे क्यू वर्ग प्लस 5 चा वर्ग किती, 25, अधिक आता ह्या तिघांचा गुणाकार किती येईल सांगा, 2 दुणी 4 आणि त्याच्या पुढं पी आणि त्याच्या पुढे क्यू, 4pq. आता ह्या तिघांचा गुणाकार बघा, 2 5 10 आणि त्याच्या पुढे क्यू म्हणजे काय येणार, 10q. आणि या तिघांचा गुणाकार 2 दुणी 4 4 5 20 आणि पुढे चल पी. बरोबर आहे का बघा, चेक करा एकदा. 4p² + q² + 25 + 4pq + 10q + 20p. समजलं का कसा विस्तार केला, कसा एक्सपान्शन केलं? अरे समजलं असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. गौरी समजलं का? यस सर, यस सर. ओके आता आपण दुसरं घेऊया. सांगा दुसरं काय आहे, यम अधिक 2n अधिक 3r आणि कंसाचा वर्ग. आता सूत्र नाही रे, डायरेक्ट लिहू का? स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही मुलांना? बंद होती का? आता दिसते का? नाही. बर, कुणा कोणाला दिसते सांगा, आम्हाला नाव सांगा तुमचे. दिसते कुणा कोणाला? सारखी बंद होती सर, पण स्क्रीन दिसते सर. मला नाही दिसत सर. आता दिसते का? अरे आता दिसते का स्क्रीन सर? मी आशिष, मला नाही दिसत. हो सर, मला पण नाही दिसत सर. स्क्रीन दिसत नाही. हा सर, दिसायला लागले सर. दिसते सर नाही. बर बघा, यम अधिक 2n अधिक 3r कंसाचा वर्ग. आता पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग येणार, यम चा वर्ग. अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग, 2n कंसाचा वर्ग. अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 3r चा वर्ग. पुढं प्लस प्लस 2ab होत मागाशी नाही, पहिलं पद यम गुणिले दुसरं पद 2n अधिक 2 गुणिले
दूसरा पद दोन एन गुणिले तीसरा पद तीन आर अधिक दोन गुणिले पहिला पद एम आणि तीसरा पद तीन आर मग बरोबर कलर बदलतो. आता सांगा इथं एम चा वर्ग किती एम वर्ग अधिक आता याचा वर्ग दोन चा वर्ग चार आणि यांचा वर्ग एन वर्ग इथं तीन चा वर्ग नऊ आर चा वर्ग आर वर्ग प्लस आता या तिघांचा गुणाकार करा वेदुनी चार आणि चल यम आणि यन प्लस आता या तिघांचा गुणाकार बेदुनी चार आणि चार त्रिक बारा बारा येणार आणि शेवटी ह्या तिघांचा गुणाकार बे त्रिक सहा यम आर. आता आपण चेक करूया उत्तर बरोबर आहे का. बघा उत्तर असं आहे एम वर्ग अधिक चार एन वर्ग अधिक नऊ आर वर्ग अधिक चार एम एन अधिक बारा एन आर अधिक सहा एम आर. ही स्क्रीन दिसली का सर्वांना रे? हो सर दिसली ही स्क्रीन. बर उदाहरण समजलं का सर्वांना हे? हो सर समजलं. ओके नाही मी स्क्रीन पुसतोय. मग शेअर केल्यावरच का दिसत नाही मला काय समज नाही. आता बघू पण त्या स्क्रीन वर काय आले सर. बंद होती सारखी दिसती पण बंद होती सारखी सर मला दिसते. आता बघू पण एकदा शेअर स्क्रीन स्टार्ट नाऊ एकदा चेक करूया. आता सगळ्यांना स्क्रीन दिसते का मला सांगा. काळी स्क्रीन सगळ्यांना दिसते का? स्क्रीन काळी दिसत नाही का? नाही सर पांढरी स्क्रीन आहे. बरं आता बघा बघू पुन्हा एकदा सर तुम्ही स्क्रीन शेअरिंग करताय का तुम्ही? मला दिसत नाही काहीच नुसतं तुमच्या नावाचा आर यू दिसतय तिथं. एक मिनिट आता बघा पण सर काय पांढर होतय ग्लिच होतय सर. आता दिसतय अहो सर ग्लिच होतय पांढर काळ. मी गुलाबी पेनाने लिहिलेलं दिसतंय का तुम्हाला? मला सांगा गुलाबी पेनाने तीन लिहिले. नाही सर सगळं पांढरं दिसतंय. सगळं पांढरं दिसतंय वे. बर ओके आता नाही सर काळी पांढरी स्क्रीन होती सारखी हलती स्क्रीन. बर तिसरा प्रश्न बघा आता मला तीन दिसते. हा हो दिसते सर आता तशी मला दिसायला लागली. तीन एक्स अधिक चार वाय वजा पाच पी कंसाचा वर्ग. सांगा अगोदर पहिल्या पदाचा काय करायचा वर्ग म्हणजे तीन एक्सचा वर्ग. त्यानंतर अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? चार वायचा वर्ग. वायचा चार वाय
अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग तिसरा पद कोणता आहे रे? वजा पाय पी वजा वजा पाच पी वजा पाच पी अधिक दोन गुणिले पहिलं पद तीन एक्स तीन एक्स गुणिले दुसरं पद चार वाय अधिक दोन गुणिले दुसरं पद चार वाय गुणिले तिसरं पद वजा पाच पी वजा पाच पी अधिक दोन गुणिले पहिलं पद तीन एक्स आणि पाचवं तिसरं पद वजा पाच पी. आता सांगा काय येईल याचा वर्ग सांगा. तीनचा वर्ग नऊ एक्सचा वर्ग एक्स वर्ग अधिक चारचा वर्ग सोळा आता वजाचा वर्ग अधिकच असतो का नाही रे? वजा गुणिले वजा अधिक असतं का नाही? म्हणजे ऋण संख्येचा वर्ग धन असतो. पाचचा वर्ग पंचवीस आणि पीचा वर्ग पी वर्ग प्लस आता ह्या तिघांचा गुणाकार करू. बे बे त्रिक सहा आणि साई चौक चोवीस आणि चोवीस आणि वाय. आता ह्या तिघांचा गुणाकार करताना धन ऋणचा गुणाकार ऋण होणार. बे चौक आठ आणि आठ पंचे चाळीस 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 वाय पी हा अधिक वजा पुन्हा वजा होणार. बे त्रिक सहा आणि सही पंचे तीस एक्स आणि पी. आता एकदा आपण हे चेक करूया बरोबर आहे का. एकच मिनिट चेक करूया. हा उत्तर काय आहे काय सर? हा पुस्तकामध्ये आपण चेक वर्ग नऊ एक्सचा वर्ग 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 वजा चाळीस वाय पी वजा तीस एक्स पी. तेच वाय पी म्हणजेच पी वाय आणि एक्स पी म्हणजे कुठं राहिले? अरे एक्स का ते दोन एकच की रे. एक्स पी दोन गुणिले तीन केलं तरी सहा एक सहा गुणिले दोन केलं तरी म्हणजे अंकाची आदला बदल असली तरी गुणाकार सारखाच येतो. त्यात नाही काय अडचण. हे समजलं का सर्वांना? हो सर समजलं. हा ओके. हा सांगा पुढचं उदाहरण चौथं काय आहे. सात एम वजा तीन एन वजा चार सात एम वजा तीन एन चार के चा वर्ग वजा चार के कंसाचा वर्ग बरोबर. पहिलं पद सात एम दुसरं पद वजा तीन एन आणि तिसरं पद वजा चार के. पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग? दुसरा पदाचा वर्ग म्हणजे वजा तीन यांचा वर्ग वजा तीन यांचा वर्ग. तिसरे पद म्हणजे वजा चार केचा वर्ग वजा चार केचा वर्ग अधिक दोन गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद. पहिलं पद सात एम आणि दुसरं पद वजा तीन यन अधिक दोन गुणिले दुसरं पद. दुसरं पद वजा तीन एन तिसरं पद वजा चार के आणि शेवटी दोन गुणिले पहिलं पद सात एम आणि तिसरं पद वजा चार के. ओके आता सांगा मला सात एम चा वर्ग साती साती एकोणपन्नास अधिक ऋणचा वर्ग धन आणि तीनचा वर्ग नऊ एन वर्ग अधिक आता याचा वर्ग वजाचा वर्ग अधिक चारचा वर्ग सोळा आणि पुढं केचा वर्ग. आता ह्या तिघाचा गुणाकार करताना धन ऋण गुणाकार ऋण
सती चौदा आणि चौदा त्रि किती रे बेचाळीस बेचाळीस आणि चल यम आणि एन ना बेचाळीस यम एन यम एन हा आता हे वजा आणि हे वजा अधिक होणार म्हणजे अधिक बेत्रिक सहा आणि चोवीस एन के एन चोवीस एन के त्यानंतर धन ऋण गुणाकार ऋण बेसाठी चौदा चौदी चोक छप्पन छप्पन आणि चल यम आणि यम के आता आपण हे चेक करूया बरोबर आहे का बघा पुस्तकात माग उत्तर बघा एकोणपन्नास यम वर्ग अधिक नऊ एन वर्ग अधिक सोळा के वर्ग वजा बेचाळीस एम एन अधिक चोवीस एम के वजा छप्पन एम के म्हणजेच के एम ओके बरोबर आहे आलं का सर्वांच्या लक्षात ये सर ओके त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे वाचा आता सिम्प्लिफाय म्हणजे सरळ रूप द्या पहिला कंस काय आहे वाचा एक्स वजा दोन वाय अधिक तीन कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक दोन वाय दोन वाय वजा तीन कंसाचा वर्ग तीन कंसाचा वर्ग ओके आता पहिल्यांदा हे सोडवू पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग डायरेक्ट करू का रे दुसऱ्या पदाचा वर्ग करा की सर वजा दोन वायचा वर्ग चार वायचा वर्ग त्यानंतर तिसऱ्या पदाचा वर्ग नऊ नऊ अधिक आता पहिल्यांदा दुसऱ्याचा गुणाकार त्याची दुप्पट करायची म्हणजे एक्स न दोन वायला गुणलं की दोन एक्स वाय पण त्याचं चिन्ह वजा आहे वजा दोन एक्स वाय आणि वजा दोन एक्स वाय ची दुप्पट काय येणार आहे चार एक्स वाय वजा चार एक्स वाय हा वजा चार एक्स वाय बघा कळतंय का तुम्हाला मिस्टेक कमी करतोय हा पहिल्यांदा दुसऱ्या पदाचा गुणाकार आणि त्याची दुप्पट आता वजा दोन एक्स वाय आणि त्याची दुप्पट वजा चार एक्स वाय येणार लिहितो वजा चार एक्स वाय आता दुसऱ्या तिसऱ्याचा गुणाकार किती रे वजा सहा एक्स वाय ना नाही वजा सहा वाय आणि त्याची दुप्पट बारा वाय वजा बारा वाय वजा बारा वाय आता पहिल्या तिसऱ्याचा गुणाकार तीन एक्स आणि त्याची दुप्पट सहा एक्स सहा एक्स सहा एक्स हा झाला पहिल्याचा विस्तार आता दुसऱ्याकडे जाऊया पहिल्याचा वर्ग याचा वर्ग एक्स वर्ग एक्स वर्ग आता याचा वर्ग चार वायचा वर्ग याचा वर्ग नऊ नऊ आता पहिल्या दोघाचा गुणाकार त्याची दुप्पट दोन एक्स वाय दोन एक्स वाय ची दुप्पट चार एक्स वाय दुप्पट पुन्हा चार एक्स वाय दुसऱ्या तिसऱ्याचा गुणाकार वजा सहा वाय आणि त्याची दुप्पट वजा बारा वाय पहिल्या तिसऱ्याचा गुणाकार वजा तीन एक्स आणि वजा तीन एक्स ची दुप्पट वजा सहा एक्स वजा सहा एक्स आता काय करायचं सांगा पुढं आता पहिल्यांदा एक्स वर्गची पद घेऊया पुन्हा वाय वर्गची पद घेऊया स्क्रीन बंद केली नाही सर दिसते आम्हाला स्क्रीन बर का तुमचा व्हिडिओ बंद करा आता बघा हिथं एक्स वर्ग आहे आणि हिथं एक्स वर्ग आहे मग एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग दोन एक्स वर्ग आता हिथं चार वाय वर्ग आहे इथं चार वाय वर्ग आहे चार वर्ग चार वाय वर्ग अधिक चार वाय वर्ग आठ वाय वर्ग आठ वाय वर्ग अधिक आठ वाय वर्ग पुन्हा हिथं नऊ आहे इथं नऊ आहे नऊ अधिक नऊ अठरा अठरा
आता बघा ह्या वजा 4xy ला हे अधिक 4xy कॅन्सल झालं, या अधिक 6x ला हे वजा 6x कॅन्सल झालं. आता उरलं हे तर वजा 12y आणि तर वजा 12y, वजा 12 वजा 12 वजा 24y येणार. सॉरी समजलं का सगळ्यांना? हे उत्तर आलं बघा, 2x वर्ग अधिक 8y वर्ग अधिक 18 वजा 24y. समजलं सर? बाकीच काय सर बोलत नाही ते विचारण. अरे बाकीच्यांना समजलंय का? हो सर समजलं. ओके बर, मला काय म्हणायचे तुम्हाला हिजाऊ का दिसणार आहे? मला तिजाऊ लिहिताना चांगलं वाटतंय, हिजाऊ लिहू वाटत नाही मला. बरं पुन्हा एकदा बघा बरं. बंद झाली स्क्रीन? नाही मी बंद केली. हा आता दिसतंय का रे तुम्हाला? काळ नाही सर, हे दिसतंय का? मी काय केले ते? हो पण सारखं काळ पांढरं होत लिहायला गेले लगेच पांढरं होत जुवरच. हा सर असू दे, आपण व्हाइट बोर्ड वर घेऊया. हेच तुम्हाला दिसते म्हणजे एकंदर. बर बघा पुढचं उदाहरण काय आहे वाचा दुसरं. 3k वजा 4r वजा 2m चा वर्ग वजा. एकच मिनिट मला लिहू द्या. 3k वजा 4r वजा 4r कंसाचा वर्ग दुसरा वजा दुसरा दुसऱ्या कंसात 3k अधिक 4r अधिक 4r वजा 2m कंसाचा वर्ग वर्ग. ओके आता पहिल्यांदा हा कंस आपण सोडवूया. सांगा पहिल्या कंसाचा वर्ग नाहीतर एक स्टेप वाढवतो बरं का, बऱ्याच जणांना समजत नाही. 3k चा वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे वजा 4r चा वर्ग, त्यानंतर तिसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे वजा 2m चा वर्ग. 2m चा वर्ग वजा 2m चा वर्ग 2m चा वर्ग 2 वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद 3k गुणिले दुसरं पद वजा 4r अधिक 2 गुणिले दुसरं पद वजा 4r गुणिले तिसरं पद वजा 2m अधिक 2 गुणिले पहिलं पद वजा 2m गुणिले तिसरं पद वजा 2m. हा पहिल्या कंसाचा वर्ग झालाय आत्ताशी. आता दुसऱ्या कंसाचा वर्ग करूया. आता वजा मूळ पुढचं सगळं चौकटी कंसात द्यायचं बरं का, कारण आतली सगळी पुन्हा चिन्ह बदलणार आहेत. सांगा याचा वर्ग हे डायरेक्टच करतो मी, स्टेप कमी होते. सांगा 3k चा वर्ग 3 3 9k 9k चा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 4 चुक 16 अधिक वजा 2m चा वर्ग वजाचा वर्ग अधिक 2 चा वर्ग 4m वर्ग 4m अधिक. आता ह्या दोघांच्या गुणाकाराची दुप्पट अगोदर गुणाकार करू. 3 चौक 12 12 kr ची दुप्पट 12 2 24 kr 24 kr. आता या दोघांचा गुणाकार आणि दुप्पट 4 2 8 वजा 8 वजा 8 rm ची दुप्पट
वजा 16 आर्यम वजा 16 आर्यम नंतर वजा पहिल्या आणि तिसऱ्याचा गुणाकार 3 9 वजा 2 ला गुणले वजा 7 वजा 7 ची दुप्पट वजा 12 आणि के आणि एम आणि ह्याला चौकटी कंस पूर्ण एवढा भाग समजला का हो सर आता हे इरेज करू दे मला अगोदर ओके आता कॅन्सल काय काय होते बघूया का नाही लगेच नको अगोदर कंसाच्या बाहेर येऊ आपण आणि नंतर मग कॅन्सल करूया हा अगोदर हे सांगा तीन के चा वर्ग किती रे तीनचा वर्ग नऊ के चा वर्ग वजाचा वर्ग अधिक चारचा वर्ग सोळा सोळा वर्ग दोनचा वर्ग आता ह्या तिघांचा गुणाकार करा बे त्रिक सहा सही चौक 24 म्हणजे वजा 24 किती ते मला सांगा वजा 24 आता ह्या तिघांचा गुणाकार करा वजा वजा अधिक आणि आर्यम बरोबर आहे का आता ह्या तिघांचा गुणाकार ऋण येणार म्हणजे वजा बेत्रिक सहा दुनी बारा आता मी लाल गा भाग पुसतो बरं का लाल गा भाग पुसतो फक्त निळा भाग मग आपण सोडूया जागा उपलब्ध करण्यासाठी हा बोला आता पुढं आता बाहेर वजा चिन्ह नाही तर त्यामुळं नऊ के वर्ग च चिन्ह बदलून काय होणार आहे सगळी चिन्ह बदलायची वजा नऊ के वर्ग पुन्हा अधिक 16 आर वर्ग च चिन्ह बदलून काय होणार वजा 16 आर वर्ग अधिक 4 एम वर्ग च चिन्ह बदलून वजा 4 एम चा वर्ग अधिक 24 के आर च वजा 24 के आर वजा 24 के आर वजा 16 आर एम च अधिक 16 अधिक 16 आर एम आणि वजा 12 के एम च अधिक 12 एम के हा ओके आता ह्यात काय काय कॅन्सल होतोय बघूया काय काय कॅन्सल होते रे बघा काय काय कॅन्सल होते आता नऊ के वर्गला बाईकच दांडू करू अधिक नऊ के वर्गला वजा नऊ के वर्ग गेलं अधिक 16 वर्गला हा वजा 16 वर्ग गेलं अधिक 4 एम वर्गला वजा 4 एम वर्ग गेलं अजून काय ते बघा वजा 12 के एम ला अधिक 12 के एम गेलं आता राहिलं काय रे वजा 24 के वजा 24 के आर आणि वजा 24 के आर वजा 24 वजा 24 किती आणि हे तर 16 आर एम आणि हे 16 आर एम 16 आर एम अधिक 16 आर एम 32 आर एम 32 आर एम आता माग उत्तरात येताना अगोदर 32 आर एम लिहिले आणि नंतर वजा 48 के आर लिहिले बघा उत्तर चेक करा एकदा माग 32 आर एम वजा 48 के आर आहे का बरोबर हो बरोबर आहे सर ओके
आता शेवटचं एक उदाहरण राहिलं तेवढं सोडवूया, म्हणजे आपलं हे प्रकरण संपलं लगेच ऑनलाईन चाचणी टाकतो. नंतर इतिहासाचा उद्यापासून ना. हा इतिहास सुरू कधी करायचा? उद्यापासून. वजा सहा बी अधिक पाच सी कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या कंसात सात ए अधिक सहा बी वजा पाच सी वर्ग वर्ग. आता पहिल्या आणि दुसऱ्याचा गुणाकार दुप्पट, सात नऊ वजा सहाला गुणलं की वजा बेचाळीस आणि वजा बेचाळीस ची दुप्पट वजा चौऱ्याऐंशी येणार. आता दुसऱ्या आणि तिसऱ्याचा गुणाकार करा, वजा सहा न पाच ला गुणलं वजा तीस आणि वजा तीस ची दुप्पट वजा साठ बीसी. आता पहिल्या आणि तिसऱ्याचा गुणाकार दुप्पट करा, पस्तीस आणि पस्तीस. हा आता त्यानंतर दुसरा कडूया, सात ईचा एकोणपन्नास ईचा वर्ग एकोणपन्नास ईचा वर्ग. त्यानंतर न सहा बीचा वर्ग साई साई छत्तीस बीज वर्ग छत्तीस आणि ह्याचा वर्ग पंचवीसचा वर्ग वर्ग. आणि पहिल्या दुसऱ्याचा गुणाकार देऊ पण सात चुकून बेचाळीस आणि बेचाळीस दोन्ही चौऱ्याऐंशी बी. दुसऱ्या तिसऱ्याचा गुणाकार सहा नऊ वजा पाच गुणिले वजा तीस वजा तीस ची दुप्पट वजा साठ बी. आणि पहिल्या तिसऱ्याचा गुणाकार वजा सत्तर सी वजा सत्तर ए सी घेऊया. आता कॅन्सल काय काय होते ते आपण कॅन्सल करूया अगोदर. काय काय कॅन्सल होते रे बघा, आता चेक करा एकदा. एकोणपन्नास ए चा वर्ग एकोणपन्नास ए चा वर्ग एकोणपन्नास दोघांची चिन्ह पॉझिटिव्ह आहेत ना, बी वर्ग ते नाही जाणार, चिन्ह विरुद्ध असणारे घालवाय. छत्तीस बी वर्ग छत्तीस बी वर्ग दोघांची धन चिन्ह आहेत की रे, ते पण नाही जाणार, चिन्ह विरुद्ध असणार. चौऱ्याऐंशी अधिक चौऱ्याऐंशी बरोबर ही दोन गेली, अजून अधिक सत्तर सी ए आणि वजा सत्तर सी ए बरोबर. आता बघा एकोणपन्नास ए वर्ग अधिक एकोणपन्नास ए वर्ग किती उत्तर आलं, एकोणपन्नास अधिक एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव ए वर्ग. मग छत्तीस बी वर्ग बहात्तर बहात्तर बी चा वर्ग. त्यानंतर पंचवीस सी वर्ग अधिक पंचवीस सी वर्ग पंचवीस दोन्ही पन्नास सी वर्ग पन्नास सी वर्ग. आणि अजून एक राहिले काय रे, वजा साठ बी सी आणि हे वजा साठ बी सी म्हणजे वजा एक. अग उत्तर चेक करा, अठ्ठ्याण्णव ए वर्ग अधिक बहात्तर बी वर्ग अधिक पन्नास सी वर्ग वजा एकशे वीस बी सी बरोबर आहे बरोबर सर. ओके किती वाजल्या, सात वाजून वीस मिनिटं बरोबर झाली, अगदी आपलं वेळ इथं संपलं. बस करूया ना.